टीईटी घोटाळ्याचं लोण आता सिल्लोडपर्यंत गैरप्रकारातील उमेदवारांच्या यादीत सत्तारांच्या दोन मुलींची नावं मुली दोषी आढळल्यास कारवाई करा अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया बोगस कर्ज प्रकरणात कराड जनता बँकेच्या संचालकासह 27 जणांवर गुन्हे दाखल कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज प्रकरणाची ईडीकडून सुरू आहे चौकशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेरी पूल तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली 26 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला लोणावळ्यातील पुष्पा बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल 13 जुलैला चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून झाला होता मृत्यू 6 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नागपूरच्या बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅनला अपघात चालकाचा ताबा सुटल्यानं व्हॅन कोसळली नाल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आणि इयत्ता 11वी प्रवेशाची दुसरी यादी आज जाहीर होणार विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलाची संधी तर 17 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार